भाजपवासी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे शुक्रवारी पहिल्यांदाच नांदेडमध्ये आगमन होत आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार या चर्चांना अखेर पूर्ण विराम देत चव्हाणांनी काँग्रेसचा हात झटकून भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि भाजपवासी झालेले चव्हाण खासदार झाले. भाजप प्रवेश आणि राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर चव्हाण 23 फेब्रुवारी रोजी नांदेडला येत आहेत. दुपारी 12 वाजता नांदेडच्या विमानतळावर आगमन होणार आहे. आपल्या साहेबांचे नांदेड नगरीत स्वागत. कार्यकर्त्यांनी आपले वाहने घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपने केले आहे. चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर त्यांच्यासोबत कोण कोण जाणार याची चर्चा रंगली आहे. चव्हाण यांच्यासोबत केवळ माजी आमदार अमर राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही मोजकेच कार्यकर्ते चव्हाण यांच्यासोबत मुंबईत दिसून आले. आता चव्हाण नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कोणकोणते कार्यकर्ते उपस्थित राहणार हे पाहावं लागणार आहे.